नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इतिहास प्रश्न संच भाग एक. जसं आपण चालू घडामोडीचे भागाची सिरीज बघितली आहे, तसेच आता इतिहास प्रश्न संचाची भागाची सिरीज आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक एक लॉर्ड वेल्सी, पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक चार रॉबर्ट ऑकलँड. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा भारतातील इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणून त्याला ओळखले जाते. दुसरा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह ह्यास कोणत्या साली बंगालचा प्रथम गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक एक 1757 साली, पर्याय क्रमांक दोन 1758 साली, पर्याय क्रमांक तीन 1768 साली, पर्याय क्रमांक चार 1756 साली. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1758 साली. 1758 साली ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह ह्याला बंगालचा प्रथम गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेले आहे. हा प्रश्न मागच्या रेल्वेच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. तिसरा प्रश्न, रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू केल्यानंतर पुढे ते किती वर्ष दुहेरी शासन पद्धती त्याने कायम ठेवली? पर्याय क्रमांक एक 5 वर्ष, पर्याय क्रमांक दोन 7 वर्ष, पर्याय क्रमांक तीन 6 वर्ष, पर्याय क्रमांक चार 9 वर्ष. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन 7 वर्ष. रॉबर्ट क्लाइव्ह ह्याने 7 वर्ष हे बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती त्याने जवळजवळ 7 वर्ष कायम ठेवली. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील प्रदेशाचा प्रथम गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला निवडले गेले? पर्याय क्रमांक एक रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक तीन वॉरेन हेस्टिंग्स, पर्याय क्रमांक चार मेजर मुनरो. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स ह्याला ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील प्रदेशाचा प्रथम गव्हर्नर जनरल म्हणून त्याला निवडले गेले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला? पर्याय क्रमांक एक 1773 नियामक कायदा, पर्याय क्रमांक दोन 1793 चार्टर कायदा, पर्याय क्रमांक तीन 1784 पिट्स भारत कायदा, पर्याय क्रमांक चार यापैकी नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक 1773 नियामक कायदा. 1773 नियामक कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कालावधीत बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली? पर्याय क्रमांक एक 1757 ते 1764, पर्याय क्रमांक दोन 1765 ते 1772, पर्याय क्रमांक तीन 1764 ते 1770, पर्याय क्रमांक चार 1777 ते 1785. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन 1765 ते 1772. 1765 ते 1772 ह्या कालामध्ये, या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. पुढचा प्रश्न, कोणत्या गव्हर्नर कार्यकाळात बंगालमधील दुहेरी शासन पद्धती समाप्त होऊन बंगालची संपूर्ण सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडे आली? पर्याय क्रमांक एक हेन कार्टियर, पर्याय क्रमांक दोन हेलरी वेल्स, पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय क्रमांक चार वॉरेन हेस्टिंग्स. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग ह्या गव्हर्नरच्या कार्यकाळात बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती समाप्त होऊन बंगालची संपूर्ण सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीकडे आली. पुढचा प्रश्न, भारतातील गैरव्यवहारामुळे व भ्रष्टाचारामुळे इंग्लंडमध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलवर महाभियोगाचा खटला चालविण्यात आला? पर्याय क्रमांक एक सर जॉर्ज बार्ली, पर्याय क्रमांक दोन रिचर्ड वेल्सली, पर्याय क्रमांक तीन वॉरेन हेस्टिंग्स, पर्याय क्रमांक चार सर ग्रँट. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो
वॉरेन हेस्टिंग्स। वॉरेन हेस्टिंग्स यांच्यावर भारतातील गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे इंग्लंडमध्ये त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालविण्यात आला। पुढचा प्रश्न, लॉर्ड कार्निवल्स यांची काम करण्याची पद्धत कोणत्या तत्वावर होती? पर्याय क्रमांक एक फोडा आणि राज्य करा, पर्याय क्रमांक दोन अधिकार विभाजन, पर्याय क्रमांक तीन रक्त आणि तलवार, पर्याय क्रमांक चार यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अधिकार विभाजन। लॉर्ड कार्निवल्स ह्याची अधिकार आणि विभाजन या पद्धतीवर काम करण्याची पद्धत होती। दहावा प्रश्न, मुलकी नोकरशाहीची निर्मिती करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? पर्याय क्रमांक एक सर जॉर्ज बार्ली 1805 साली रोजी, पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट क्लाइव 1765 रोजी, पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कार्निवल्स 1793 साली, पर्याय क्रमांक चार जॉन कार्टियर 1769 साली। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कार्निवल्स। लॉर्ड कार्निवल्स यांनी मुलकी नोकरशाही निर्मितीचे श्रेय त्यांना दिले जाते। 1793 रोजी त्यांनी हा उपक्रम राबविला। 11वा प्रश्न, 1773 नियमाच्या कायद्यानुसार कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाचे प्रथम मुख्य न्यायाधीश कोण होते? पर्याय क्रमांक एक सर इम्पे, पर्याय क्रमांक दोन जॉन हाइड, पर्याय क्रमांक तीन वेल्सी जॉन, पर्याय क्रमांक चार सर विलियम मॉर्ट। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सर पर्याय क्रमांक एक सर इम्पे। कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाचे प्रथम मुख्य न्यायाधीश म्हणून सर इम्पे होते। 12वा प्रश्न, इसवी सन 1793 मध्ये बंगालमध्ये कायमधारा सुधारणा लागू होण्यापूर्वी जमीन महसुलाची पद्धत ही कोणती होती? पर्याय क्रमांक एक रयतवारी पद्धत, पर्याय क्रमांक दोन महालवारी पद्धत, पर्याय क्रमांक तीन इजेदार पद्धत, पर्याय क्रमांक चार यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन इजेदार पद्धत। 1793 बंगालमध्ये कायमधारा सुधारणा लागू होण्यापूर्वी तेथे महसुलाची पद्धत ही इजेदार पद्धत होती। 13वा प्रश्न, इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश कोण होता? पर्याय क्रमांक एक टिपू सुलतान, पर्याय क्रमांक दोन पेशवा दुसरा बाजीराव, पर्याय क्रमांक तीन निजाम, पर्याय क्रमांक चार नागपूरचे भोसले। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन निजाम। इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार करणारा निजाम हा पहिला भारतीय सत्ताधीश होता। 14वा प्रश्न, इम्पॉसिबल इज अ वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुल्स हे वाक्य खालीलपैकी कोणाचे आवडते वाक्य होते? पर्याय क्रमांक एक जॉन हाइड, पर्याय क्रमांक दोन नेपोलियन बोनापार्ट, पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट क्लाइव, पर्याय क्रमांक चार मेजर मुनरो। मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेपोलियन बोनापार्ट। नेपोलियन बोनापार्ट ह्याचे प्रसिद्ध वाक्य आहे इम्पॉसिबल इज अ वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुल्स। शेवटचा प्रश्न, लॉर्ड कार्निवलच्या न्यायिक सुधारणानुसार फौजदारी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ न्यायालय कोणते? पर्याय क्रमांक एक रजिस्टर न्यायालय, पर्याय क्रमांक दोन जिल्हा न्यायालय, पर्याय क्रमांक तीन प्रांतीय न्यायालय, पर्याय क्रमांक चार सदर फौजदारी न्यायालय। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सदर फौजदारी न्यायालय। लॉर्ड कार्निवलच्या न्यायिक सुधारणानुसार सदर फौजदारी न्यायालय हे फौजदारी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ न्यायालय होते। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिनव स्टडीजला। धन्यवाद।